आता बातमी आहे मुंबईकरांसाठी. पुढचे 2 दिवस पाणी जपून वापरा. कारण मंगळवार आणि बुधवारी मुंबईत 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. पिसे उदंचन केंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू राहील. या काळात पिसे उदंचन केंद्रातील कमी पंप कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.